संकेत मुनोत आणि श्रीकांत हे जे नोईंग गांधींजम ग्लोबल आणि राष्ट्रसेवा दलाचे मित्र आहेत आणि सर्व मित्र या दोन्ही संघटनांचे, त्या सगळ्यांना सलाम करते मी. आणि मी पुष्पाताई भावे, ज्या आमच्या सदोदित मार्गदर्शक राहिल्या गांधी विचारांच्या संदर्भामध्ये, त्याच्यानंतर त्या स्त्री पुरुष समानतेच्या संदर्भामध्ये सदोदित आम्हाला परखड आणि स्पष्ट विचारांचा परिचय ज्यांनी करून दिला, अशा पुष्पाताई आपल्या मार्गदर्शक आज आपल्यात नाहीये. गांधी विचारातल्या स्त्री स्वातंत्र्याचाही त्यांनी आम्हाला परिचय करून दिला, तर अशा पुष्पाताई आज आपल्यात नाही याच अतिशय दुःख होतंय. आणि त्यांना मी विनम्र आदरांजली वाहते. आपला जो आजचा विषय आहे, तर मी नोईंग गांधीजम ग्लोबल आणि राष्ट्रसेवा दल या दोन्ही संस्था संघटनांचे व्हॉट्सअप ग्रुपचे ग्रुपचं अभिनंदन करते. कारण ही अतिशय आशादायक आणि आनंददायी गोष्ट आहे की आज आपण भारतामध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये जे असं निराशाजनक वातावरण बघतोय आणि खूप निराशा आलेली आहे, अवतीभोवती हिंसाचार वाढलेला आहे, लोकशाहीवर आघात होतोय, अशी सगळी परिस्थिती असताना तुमच्यासारखे तरुण मित्र मैत्रिणी उभे राहिले ही खूप आनंदाची आणि आशेची गोष्ट आहे. त्याच्याबद्दल तुमचे मी किती आभार मानू ते कमी पडतील. हे जे तुम्ही एक एक विषय घेऊन विचारांची स्पष्टता करण्याचं काम घेतलंय ते खूप महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये मला जो तुम्ही हा विषय दिला स्त्री सक्षमीकरणाचा, तर त्या चळवळीमध्ये काम करताना आणि गांधीजींना समजून घेताना मला जे काही समजले ते मी आपल्या पुढे मांडणार आहे. म्हणजे तुमची आणि माझी सोबतच प्रक्रिया आहे. मी काही खूप कळतं आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला मार्गदर्शन करावं असं नाही, पण मला जे काही कळलेलं आहे ते तुमच्या समोर मी मांडणार आहे. सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे, संकेतची आणि माझी चर्चा पण झाली त्याच्या बाबतीत, कारण याचं टायटल ठरवताना मला जो विषय दिला तो ठरवताना माझा आणि त्याचा संपर्क नाही होऊ शकला. आणि त्याच्यामुळे काय झालंय की तुमच्याकडे वेळ कमी होता आणि तुम्ही हा विषय ठरवला आणि त्याप्रमाणे तुम्ही तयारही केलं, त्याचं साहित्य पोस्टर्स वगैरे तयार केलं. तो विषय आहे की गांधीजींचं योगदान स्त्री सक्षमीकरणामध्ये. तर पहिली तर चर्चा मला आपल्या सगळ्या तरुण मित्रांची आणि सेवादल आणि नोईंग आणि जब ग्लोबलच्या तरुण मित्रांची आणि जे कुणी ऐकणारे आहेत आपले मित्र, त्या सगळ्यांशी चर्चा करताना हे सांगावंसं वाटतं की सक्षमीकरण ही फार अलीकडच्या काळातली संकल्पना आहे. याच्या आधी सक्षमीकरण हा शब्द नव्हता वापरला जात. मी चळवळीत आले तेव्हा स्त्री पुरुष समानता असा शब्द वापरला जात होता. हे सक्षमीकरण हा शब्द जो आला तो अलीकडच्या म्हणजे उदारीकरणाच्या काळातला तो शब्द आहे. आणि त्याच्यामध्ये असं गृहीत धरलं जातं की स्त्री अक्षम आहे आणि तिचं सक्षमीकरण केलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये एक जे आहे दोन प्रकारच्या मानसिकता असतात या टर्मिनॉलॉजीला किंवा संकल्पनांना वापरताना. एक तर मी जे म्हणाले की जागतिक उदारीकरणाचं किंवा खुल्या बाजार पेठेचं युग आल्यानंतर काही संकल्पना अस्तित्वात आल्या, आणि दुसरं म्हणजे सांप्रदायिक शक्ती ज्या आहेत त्या कायम ह्या हे मानत असतात की स्त्रिया तर दुर्बलच असतात आणि त्या निसर्गत दुर्बल असतात. तर त्यामुळे एक हे बाजारी अर्थव्यवस्थेच्या संकल्पना आणि दुसऱ्या सांप्रदायिक शक्तींच्या संकल्पना याच्या बाबतीत आपण जरा सतर्क राहायला पाहिजे असं मला वाटतं. पण हे बरं झालं की त्यानिमित्ताने आपली ही चर्चा होते आहे. बरं, हे जे आहे गांधीजींचं सक्षमीकरणातलं योगदान, स्त्रियांच्या सक्षमीकरणातलं योगदान असं जे आपण तर पाहिलं, एकदाही गांधीजींच्या साहित्यामध्ये एकदाही, आधीही नाही आणि नंतरही नाही, स्त्री ही दुर्बल आहे आणि स्त्री ही अबला आहे असा शब्द गांधीजींनी एकदाही वापरलेला नाही. कारण ते काय म्हणत होते की मुळात स्त्री अक्षम नाहीये आणि ती दुर्बल नाहीये,
पण आज तिच्या वाट्याला ही स्थिती आलेली आहे. तर तिच्या वाट्याला ही स्थिती का आली की जी दुर्बल नाहीये, जी अक्षम नाहीये, पण आज तिला समाज अक्षम म्हणतोय, आज तिला समाज दुर्बल म्हणतोय, ही परिस्थिती का आली? तर ह्याची कारणं, याच्या मागची कारणं आपण समजून घेतली पाहिजे असं ते म्हणायचे. तर गांधीजींचं स्त्री पुरुष समतेकडे जो प्रवास आहे ना, तो पण आपण त्याच्यासाठी समजून घेतला पाहिजे. कारण सुरुवातीला गांधीजी काही एकदम स्त्री पुरुष समतावादी किंवा एकदम स्त्री स्वातंत्र्यवादी असे नाही दिसत आपल्याला. त्या उलट आपल्याला असं दिसतं की गांधीजींनी कस्तुरबांना ज्या पद्धतीनं वागवलं, त्यांचा बालविवाह झालेला होता. हॅलो हॅलो, ऐकू येतोय? हा ठीक आहे, मी हा म्हणजे मला स्क्रीनवर काही दिसत नाही म्हणून, एक मिनिट. हा, तर गांधीजींचा आपण सगळा प्रवास समजून जर घेतला की गांधीजी कुठून इतका प्रवास करून स्त्री पुरुष समानतेच्या मुद्द्याला त्यांनी इतकं पुढे जे नेलं, तर तो प्रवास काय आहे तो जर आपण पाहिला तर आपल्याला असं दिसतं की सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा, म्हणजे गांधीजी स्वतःच उल्लेख करतात, बालविवाह जेव्हा गांधीजींचा झाला तेव्हा कस्तुरबांना त्यांनी कसं वागवलं, तर ते आपण पाहिलं तर ते सांगतात की माझं आणि कस्तुरबांचं जे, म्हणजे त्यांची जी आत्मकथा आहे या आत्मकथेमध्येच त्यांनी नमूद केलेलं आहे. ते म्हणतात की हे जे माझं आणि कस्तुरबाचा बालविवाह झाला, बालविवाह नावाचं एक प्रकरण त्यांच्या आत्मकथेमध्ये आहे. ते काय म्हणतात की हे प्रकरण मला लिहावं लागू नये अशी माझी इच्छा होती, परंतु या, म्हणजे हे प्रकरण मला लिहावं लागू नये अशी माझी इच्छा आहे, परंतु या कथेमध्ये मला अशा तऱ्हेचे कितीतरी कडू घोट प्यावे लागणार आहेत. स्वतःला सत्याचा पुजारी म्हणून घेण्याचा मला दुसरा, घेणाऱ्या मला दुसरा मार्गच नाही. कारण गांधीजी स्वतःच्या चुका कबूल करून त्याच्यामध्ये सुधारणा करून पुढे जाणारे आहेत गांधीजी. त्यामुळे ते मान्य करतायत तिथे की जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा मी कस्तुरबांना कसं वागवलं, तर ते असं म्हणतात की मी एकदम स्वामित्वाच्या भावनेने वागवलं, की माझी पत्नी कुठे जाते हे मला माहीत झालंच पाहिजे, आणि म्हणून तिने माझ्या परवानगी वाचून कुठे जायचंच नाही. ती तशी गेली की त्यांचा बेबनाव होत असे, बोलाचाली होत असे, वादावादी होत असे, आणि त्यामुळे मी सारखं तिला हे म्हणायचो की माझ्या परवानगीशिवाय तू गेलीच कशी बाहेर, आणि या गोष्टीमुळे आमच्यामध्ये खूप दुःखदायक बेबनाव व्हायला लागले. आणि खरं म्हणजे परवानगीशिवाय कोण्या व्यक्तीने बाहेर जायचं नाही, कोणाच्या परवानगीशिवाय, तेही नवऱ्याच्या परवानगीशिवाय स्त्रीने बाहेर जायचं नाही, ही एक प्रकारची कैदच झाली असं गांधीजी लिहितात. आणि ते असं म्हणतात की कस्तुरबाई अशी कैद, अशा प्रकारची कैद सहन करणारी स्त्री नव्हती कस्तुरबा, आणि त्यामुळे ती मनाला तेव्हा मला विचारल्याशिवाय खुशाल बाहेर जात असे, कारण तिने काही ही कैद स्वीकारली नाही कधी. आणि त्यामुळे ते म्हणतात की ही स्वामित्वाची जी भावना होती माझी, तर ती नंतर नंतर त्यांना लक्षात आलं की ही किती चुकीची होती माझी, की मी माझी पत्नी माझ्या परवानगीशिवाय बाहेर जाऊ शकणार नाही. म्हणजे गांधीजी स्वतः आत्मचिंतन करून, स्वतःच्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून ते आपलं काय चुकलं याचा शोध घेतात. आणि आपल्याला असं दिसतं की त्रिपुरुष समानतेचा प्रवास त्यांचा अशा पद्धतीनं सुरू झालेला दिसतो आपल्याला. ते पुढे काय म्हणतात, कबूल करतात ते की मी अहिंसक सत्य शिकलो ते कोणाकडनं शिकलो, तर मी माझ्या पत्नीकडून शिकलो, मी कस्तुरबांच्याकडनं शिकलो. त्यांनी एकदा कस्तुरबांना काय लिहिलं होतं, त्यांनी असं लिहिलं कस्तुरबांना की मला असं वाटतं, मला असं लक्षात आलेलं आहे असंख्य स्त्रियांच्या मध्ये आत्मबल असतं. म्हणजे गांधीजी नंतर जे सत्याग्रहासाठी आत्मबलाची गोष्ट करत होते की आत्मबल आपलं जे आहे ते वाढवलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की मला असं लक्षात आलेलं आहे की स्त्रियांच्या मध्ये, बहुतेक स्त्रियांच्या मध्ये, बहुसंख्य स्त्रियांच्या मध्ये आत्मबल असतं, आढळतं. आणि तुझ्या आणि माझ्याचा तो प्रबल आधार आहे, मी तुझ्यावर कितीदा वर्चस्व गाजवलं, जबरदस्ती केली, आज त्या गोष्टींचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की माझ्या या वर्चस्वाला आणि जबरदस्तीला तू जे आपल्या आत्म्याने उत्तर दिलं ते मला ईश्वरी वरदानच ठरलं. यामुळे मला असं वाटतं की जर हिंदी स्त्रियांचा विकास केला आहे, लक्षात घ्या की कशासाठी स्त्रीमुक्ती, कशासाठी स्त्री पुरुष समानता, कशासाठी
स्त्रियांना स्वातंत्र्य हे जर आपण पाहिलं तर गांधीजी असं म्हणतात की मला असं वाटतं की हिंदी स्त्रियांचा विकास केला गेला आणि त्यांच्यामध्ये जे आत्मबल सुप्तावस्थेत आहे, म्हणजे ते म्हणतात की आत्मबल म्हणजे स्त्रियांच्या मध्ये आत्मबल आहे, स्त्रिया दुर्बल नाही, पण हे सुप्तावस्थेत गेलेले आणि त्याचे अनेक कारणे आहेत की हे कशामुळे सुप्तावस्थेत गेली आत्मबल स्त्रियांचं. तर ते असं म्हणतात की हे आत्मबल सुप्तावस्थेत आहे, ते जर जागृत केलं तर त्या देशाचा आणि समाजाचा कायापालट करू शकतील हे नक्की. आणि अजून एक उदाहरण त्यांनी त्यांच्या आत्मकथेमध्ये घातलेलं आहे की कस्तुरबांनी त्यांच्या सोबत राहणाऱ्या एका व्यक्तीचं लघवीचं भांडं साफ करायला नकार दिला म्हणून गांधीजींनी जबरदस्तीने त्यांना दंडाला धरून घराबाहेर काढायचा प्रयत्न केला, दाराबाहेर काढायचा प्रयत्न केला. तर कस्तुरबा तेव्हा असं म्हणल्या की तुम्हाला लाज नाही पण मला आहे आणि काहीतरी लाज धरा, मी इथून बाहेर पडून कुठे जाईन, कारण तिथं मायदेशात पण नाहीये, ते साऊथ आफ्रिकेत होते तेव्हा, तर मी इथून बाहेर पडून जाणार कुठे, तर माझी अगतिकता ही आहे की मी बायको आहे तुमची आणि म्हणून तुम्ही द्याल ते लाथा मी खाल्ल्याच पाहिजे. आणि गांधीजींना एकदम खूप झटका बसला की मी काय वागलो आणि मी हे किती चुकीचं वागलो. आणि ते म्हणाले की मला स्वतःची खूप शरम वाटली. तर गांधीजींचा हा प्रवास जो आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की गांधीजी खूप संवेदनशील होते. त्यांच्या बुद्धीला, सत्सद्विवेक बुद्धीला जे लगेच जाणवत होतं की हे आपण चुकीचं वागलो आणि आपण हे जे चुकीचं वागलोय ते आपण सुधारलं पाहिजे. ते त्यामुळे त्याच्यानंतर गांधीजी हा विचार करायला लागले की पुरुष स्त्रीवर स्वामित्वाची भावना गाजवतो आणि त्यात हिंसेचा पण वापर करतो हे अतिशय चूक आहे. तर जे गांधीजी हे स्त्रियांच्या आत्मबलाचं उदाहरण देतात ना, तर ते आपण आजही आपल्या अवतीभोवती जर पाहिलं, आपल्या आया, आपल्या अवतीभोवतीच्या नात्यातल्या स्त्रिया, आपल्या समाजातल्या स्त्रिया यांचं जर आपण घरातलं पाहिलं तर सौशिकपणा एक आहे आणि हे सगळं जे त्यांच्यावर जबरदस्ती होत असते त्या आत्मबलाने जे सहन करत असतात. आपण असं बघतो की अवतीभोवती आजही स्त्रियांना मोठ्या प्रमाणावर घरात मारहाण होत असते. आपल्याला सहसा स्त्री पतीला मारहाण करते आहे असं उदाहरण सहसा दिसत नाही. आणि त्या म्हणजे की तिच्यावर अन्याय होत असताना सुद्धा ती अहिंसेनी मुकाबला करते, ती हिंसा करत नाही. हे जर आपण पाहिलं तर गांधीजी जे म्हणतायत की ही केवढी मोठी अहिंसेची ताकद आहे स्त्रियांच्याकडे, तर ती सुप्तावस्थेत आहे आणि त्यामुळे आपण हे तिचं बळ आहे, ती दुर्बल नाही, हे तिचं बळ आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपण जर पाहिलं स्त्रियांच्या बळाचं अजून एक उदाहरण गांधीजी देतात. गांधीजींच्या चरित्रात असं आहे की गांधीजींचा बालविवाह झाला आणि कस्तुरबा आणि गांधीजी लहान होते वयाने, 13व्या वर्षी त्यांचा विवाह झालेला होता. तर गांधीजींना अंधाराची भीती वाटायची, त्यामुळे ते रात्रभर अंथरुणाभाशी दिवा लावून झोपायचे. गांधीजींना सापांची भीती वाटायची, गांधीजींना चोरांची भीती वाटायची आणि भूताखेताची भीती वाटायची. पण त्याच वेळेला कस्तुरबा मात्र निर्भय होत्या. कस्तुरबांना ते असं लिहितात की कस्तुरबांना मात्र काही अंधारात पण इथून तिथे जायची काही भीती वाटायची नाही, पण मला मात्र ती भीती वाटायची. तर हे जे आहे की कस्तुरबा त्याही काळामध्ये इतकी निर्भय होती तर आपण कसं म्हणू शकतो की स्त्रिया भित्रे असतात. तर त्यामुळे ते पुढे असं म्हणतात की स्त्रीला अबला म्हणणं, स्त्रीला भिरू म्हणणं हे जे आहे हा पुरुष वर्गाने स्त्रीवर केलेला अन्याय आहे. कारण स्त्री ही दुर्बल नाही. पण ते असं म्हणतात की शक्ती, शक्ती म्हणजे काय, तुम्ही जर पाशवी शक्ती म्हणून शब्द वापरत असाल, शक्तीला तुम्ही पाशवी शक्ती मानत असाल तर स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी पाशवी आहे. पण नैतिक शक्ती असा जर आपण अर्थ घेतला तर पुरुषापेक्षा स्त्री ही अनंत पटीने श्रेष्ठ आहे. कसं आहे की पुरुषाला असं वाटतं की आपल्याकडे विशेष ज्ञान आहे आणि त्याचा त्याला गर्वही आहे. पण आपण जर आज पाहिलं वास्तविकतेमध्ये, वास्तवतेमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की स्त्रीची उपजत बुद्धी जी आहे ती पुरुषाच्या ज्ञानापेक्षा पुष्कळ वेळेला अधिक श्रेष्ठ आणि खरी ठरलेली आहे. पण काय होतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टींना समाजामध्ये स्थान नाही. मग असं आहे की ते
ते असं म्हणतात की खरं म्हणजे स्त्रिया ह्या ज्या स्त्रियांचे हे जे सुप्त गुण आहेत, स्त्रियांची ही जी निर्भयता आहे, स्त्रियांची जी अहिंसा आहे, स्त्रियांचं जे हे आत्मबलाने प्रतिकार करणं आहे, या गोष्टींचा समाजाने कधी उपयोग नाही करून घेतला, उलट त्या दडपून ठेवल्या. त्या ते असं म्हणतात की यांचा वापर केला गेला असता, याचा समाजाला उपयोग करून घेता आला असता, तर आजही अनेक मार्गांनी स्त्रिया ज्या आहेत त्या राष्ट्राला मदत करू शकतात, अशी त्या पुष्कळ उपयुक्त कामं करू शकतात की ज्यामुळे केवळ त्यांचाच नाही तर देश आणि समाजाचा फायदा होईल. त्यामुळे पहिला मुद्दा हा की गांधीजी असं म्हणतात की स्त्रिया दुर्बल किंवा अक्षम नाहीत, त्यामुळे त्या बिचाऱ्या अबला दुर्बला असा जो समाजात दृष्टिकोन आहे त्याचं राजकारण आपण समजून घेतलं पाहिजे. आणि ते मी सुरुवातीला मांडलं की एक मुक्त बाजारपेठेचं राजकारण आहे आणि एक सांप्रदायिकतेचं राजकारण आहे. कारण मूलभूत व्यवस्थेमध्ये बदल न करता वरवरचे बदल केले म्हणजे झालं असं त्यांना वाटतं. तर गांधीजी मूलभूत बदलाची गोष्ट करतायत. तर त्याच्यामुळे ते काय म्हणतायत की हे जे आहे स्त्रियांना हे दुर्बल आहे ह्या ज्या दोन शक्तींनी ठरवलं ते सगळं राजकारण आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जे आहे की धर्मसंस्थांनी जे स्त्रीला दुर्बल किंवा अबला ठरवलं तर त्याच्यामध्ये आपण धर्माचे दोन भाग समजून घेतले पाहिजे. धर्माचे दोन भाग आहेत. एक भाग आहे तो आहे की मानवी मूल्य, जो उपाशी असेल भुकेला असेल त्याला अन्न द्या, तहानेला असेल त्याला पाणी द्या, दुःखितांची मदत करा, हे सांगणारा धर्माचा भाग जो आहे तो मानवी मूल्यांचा आहे. आणि दुसरा भाग जो आहे तो धर्मसंस्थांचा भाग आहे. आणि या धर्मसंस्था सगळ्या समाजात मध्ये ताब्यात आहेत कोणाच्या, तर पुरुषांच्या ताब्यात आहेत. आणि त्याच्यामुळे आपलं भांडण धर्माशी नसून आपलं भांडण ह्या धर्मसंस्थांशी आहे. आणि कारण या जवळपास जगातल्या सगळ्याच धर्मसंस्थांनी स्त्रियांना दुय्यम ठरवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं भारताच्या संदर्भामध्ये पाहिलं आपण तर मनुवाद पद्धतीचं स्त्रियांच्या दुय्यम स्थानाबद्दल करतो किंवा मनुस्मृतीमध्ये जे वर्णन आहे तर ते त्याचा विरोध गांधीजी करतात. म्हणजे आपण हे समजून घ्या की एकीकडे गांधीजी म्हणतात की मी सनातन हिंदू आहे, पण दुसरीकडे ते काय म्हणतात की स्त्री पुरुष समतेबद्दल बोलताना आपल्याला धर्माचा काही भाग नाकारावाच लागेल असं गांधीजी म्हणतात. ते असं म्हणतात की धार्मिक साहित्यामध्ये जे स्त्रीला पापाचं उगम स्थान मानले ते मी कधीच मानलेलं नाही, ते मान्यच मी केलेलं नाही. का नाही मान्य केलं? कारण मला माहिती आहे की माझ्यात ज्या सगळ्या चांगल्या गोष्टी आलेल्या आहेत त्या माझ्या आईमुळे आलेल्या आहेत, तर मला हे कसं पटू शकेल की सगळ्या पापाचं उगम स्थान स्त्री आहे. तर त्याच्यामुळे मी काही ते मान्य करत नाही. आणि गांधीजींना एकानी एक वर्तमानपत्राचं कटिंग पाठवलं होतं, पेपर कटिंग पाठवलं होतं, आणि त्याच्यामध्ये मनुस्मृतीचा वर आलेला एक लेख होता. तर तो त्याच्यामध्ये काय वर्णन केलेलं होतं, त्या लेखामध्ये काय म्हटलेलं होतं की विशिला काम वृत्तो वा गुणरवा परिवर्जित उपचर्या स्त्रिया साध्व्या सतत देववत पतिहा. म्हणजे मनुस्मृतीचं त्यांनी असं लिहिलेलं होतं त्या लेखामध्ये की मनुस्मृतीचा अध्याय 5 आणि श्लोक 50 याच्यामध्ये म्हणलेलं आहे की पतिशील रहित असला, गुणरहित असला, स्वेच्छाधारी असला तरी साध्वी स्त्रीने त्याची देवाप्रमाणे शुश्रूषा केली पाहिजे. आता हा वर्तमानपत्रात आलेला लेख तो कोणीतरी गांधीजींना पाठवला, गांधीजींनी असं लिहिलं की अशी वचन मनुस्मृतीमध्ये असावी याचा मला खेद वाटतो. आणि त्यावरही वृत्तपत्रांनी ही वचने धर्माचं अंग आहेत असं मानून प्रसिद्ध करावीत याचाही मला खेद वाटतो. आता विचार करा, आज जर गांधीजी असते तर आजची वर्तमानपत्र, आजचा सोशल मीडिया आणि त्याच्यावर चाललेला हैदोस बघून त्यांच्या खेदात कितीतरी पटींनी भर पडलीस. आणि पण ह्याच्यामध्ये लक्षात घेण्याचा मुद्दा असा की गांधीजींनी या गोष्टीचा विरोध केला. ते म्हणले की ही गोष्ट मी मान्यच करू शकणार नाही, ती मनुस्मृती म्हणू की आणखीन कुठला धर्मग्रंथ म्हणू. नंतर ते तुलसीदासांचं उदाहरण देतात की तुलसीदास जेव्हा असं म्हणतात की शूद्र पशु ढोर गवार नारी सब ताणन के अधिकार, तर ते असं म्हणतात की ह्या कोणाचा, तुलसीदासांचा असो का त्यांच्या युगाचा दोष असो, पण हा दोषच आहे आणि त्याच्यामुळे मी त्याचा विरोधच करेन.
मग पुढे ते असं म्हणतात की धर्मशास्त्र म्हणून जे जे छापलं जातं ते चिकित्सा न करता आपण मानतो, चिकित्सा न करता त्याला ईश्वरी आदेश मानण्याची चूक आपण करतो. हे आपण ही चूक आपण करायला नको. आपण आपली सद्सद विवेक बुद्धी आणि नैतिक मूल्य मूल्यांना न पटणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्वीकारू नये, त्याचा उघडपणे आपण विरोध केला पाहिजे. म्हणजे ते काय म्हणतायत की स्त्रीला दुर्बल करणारे जे घटक आहेत, स्त्रियांची आत्मशक्ती जी आहे ते नाकारणारे जे घटक आहेत त्याच्यामध्ये धर्मशास्त्र जी आहेत, धर्मसंस्था ज्या आहेत त्या आहेत आणि ते आपण फार डोळसपणे पाहून त्या गोष्टींचा विरोध केला पाहिजे. पुढे ते असं म्हणतात की पण समाजामध्ये पण या समजुती जे आहेत त्या पण आपण दूर करायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये काय आहे की आज समाजामध्ये पुरुष प्रधान समाजामध्ये पुरुषाला कायम असं वाटतं की आपण जे आहोत आपण स्त्रियांचे प्रभू आहोत, आपण स्त्रियांचे स्वामी आहोत आणि स्त्रिया ज्या आहेत त्या आपल्याला दुय्यम आहेत, अशी स्त्रियांची अशी पुरुषांची भावना आहे. पुरुषांची सगळ्यात मोठी चूक ही आहे की जिने समाजाला मागे नेलं, देशाला मागे नेलं, ते म्हणजे पुरुषांनी स्त्रिया ह्या आपल्या मित्र आहेत, स्त्रिया ह्या आपल्या सहकारी आहेत हे पुरुषांना समजलं. सगळ्यात मोठी चूक जी आहे ती आपण दुरुस्त केली पाहिजे. आणि आजही आपल्याला असं दिसतं की पुरुष प्रधानता समाजामध्ये आहे, तर त्यामुळे गांधीजींचे हे विचार किती महत्वाचे आपल्याला आपल्या या समानतेच्या कामामध्ये, समता आणण्याच्या कामामध्ये महत्वाचे ठरू शकतात ते आपल्याला लक्षात येतं. त्यांनी अजून आज आपल्याला असं दिसतंय की सेक्स रेशो जर पाहिला तर मुलींची संख्या कमी होत चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये 1000 पुरुषांच्या मागे 1000 मुलांच्या मागे 30 मुली कमी आहेत. हे जी आकडेवारी येते, हे जे सेक्स रेशो येतो आहे त्याच्यामध्ये, त्यावेळीच गांधीजी असं म्हणाले होते, लक्षात घ्या 70-80 वर्षापूर्वी गांधीजी असं म्हणाले होते, त्याच्याही आधी 100 वर्ष जवळपास ते असं म्हणाले होते की मुलगा झाला म्हणजे आनंदाने बेहोश व्हावं आणि मुलगी झाली म्हणून शोक करत बसावं ह्याचं काय मला अर्थ लक्षात येत नाही. कारण मुलगा आणि मुलगी, स्त्री आणि पुरुष दोघांचीही ही जगराहाटी चालवण्यासाठी आवश्यकता आहे. तर त्यामुळे हे जे आहे की मुलीचा जन्म आणि मुलाचा जन्म याच्यामध्ये भेदभाव केला जातो ही अतिशय चुकीची गोष्ट आहे आणि ही समाजामध्ये जी समजूत आहे ती दूर करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यानंतर तिसरं ते असं म्हणतात की स्त्रियांना आपण बाहुल्या किंवा गुलाम समजणं थांबवलं पाहिजे, त्यांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे. नाही तर लक्षात घ्या की संपूर्ण समाजाला अर्धांग वायूच्या अवस्थेत राहावं लागेल. तुम्ही पूर्ण वेगाने कधीही समाजाचा विकास करू शकणार नाही कारण अर्धी शक्ती तुम्ही दुबळी करून टाकाल. पण ते पुढे असंही म्हणतात की स्त्रियांच्या मध्ये सुद्धा ह्या गैरसमजुती आहेत. समाजामध्ये जशा पुरुषांमध्ये गैरसमजुती आहेत तशा स्त्रियांमध्ये पण आहेत. आणि ते कसं आहे की स्त्रीला भोगवस्तू म्हणून रंगवणारं साहित्य आहे, जाहिराती आहेत, पुरुषाला आपण सुंदर वाटावं हा खटाटोप आणि स्त्रीच्या मनात आपण दुय्यम आहोत आणि आपण पुरुषाला सुंदर दिसलं पाहिजे ही भावना निर्माण होणं, तिनं स्वतःला तसं दुय्यम समजणं ही सुद्धा स्त्री वर्गामध्ये समजूत आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनाही आपण या समजुतीपासून मुक्त करण्याचं काम केलं पाहिजे. त्यामुळे ते असं म्हणतात की आपल्याला एक दीर्घकालीन चिकाटीने काम करावं लागेल. आणि ते काम काय आहे, ते काय एका दिवसात होणारं काम नाही. आणि ते काम काय आहे की समाजाची जी आजची मनोभूमिका आहे ती बदलली पाहिजे आणि तरच स्त्री पुरुष समान आहेत, ते एकमेकांचे मित्र आहेत आणि ते सहकारी आहेत, एकमेकांचे पुरुष आणि स्त्री हे समाजाला पटवून देण्याचं काम आपण करू शकू. एक कार्यकर्ते म्हणून आपण ते केलं पाहिजे. स्वातंत्र्य आंदोलनामध्ये म्हणजे त्यांनी स्त्रियांना आत्मसन्मानाकडे कसं नेलं हे जर पाहिलं आपण, टप्पा एक एक टप्पा जर पाहिला तर आपल्याला असं दिसतं की स्वातंत्र्य चळवळीमध्ये जेव्हा आर्थिक सहाय्याची गरज पडली तेव्हा त्यांनी जेव्हा आवाहन केलं समाजाला तेव्हा स्त्रियांनी आपले संपूर्ण दागिनेच्या दागिने कितीतरी स्त्रियांनी स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी गांधीजींना दिले. कारण काय आहे की हे दागिने शोभेची वस्तू आहे आणि मी हे दागिने जेव्हा परिधान करते तेव्हा मी एक शोभेची बाहुली होते आणि अशा दागिन्यांची मला गरज नाही.
आणि त्याचा उपयोग देशाच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी झाला पाहिजे. आता हे जर आपण पाहिलं की गांधीजींनी टप्प्याटप्प्याने स्त्रियांचं स्वातंत्र्य चळवळीसाठी जो त्याग स्त्रियांच्या कडनं अपेक्षिला आणि स्त्रियांनी त्यांना दागिने द्यावे ही खरोखर प्रतिकात्मक गोष्ट आहे की देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपले दागिन्यांचा त्याग केला. म्हणजे स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी सुद्धा त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं स्त्रियांनी, स्त्री म्हणून की मी शोभेची बाहुली नाही. आणि त्यामुळे आपण जर पाहिलं की पुढे पुढे असं झालं की स्त्रीला दुर्बल म्हटलं जात होतं समाजामध्ये, ज्या स्त्रीला अबला म्हणत होते लोक, ते जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्त्रिया पूर्ण शक्तीनिशी जेव्हा सहभागी झाल्या तेव्हा त्यांनी निर्दयपणे ब्रिटिश पोलिसांनी केलेला लाठीमार सोसला, तुरुंगवास सोसला, हालापेष्टा सोसल्या. मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी तर ज्या निर्दयपणे पोलिसांनी मारहाण केली त्या सत्याग्रहामध्ये सुद्धा स्त्रिया होत्या आणि त्यांनी त्यावेळीही तुरुंगवास सोसला. गांधीजींना जेव्हा त्यावेळेला पकडून नेलं ब्रिटिश पोलिसांनी आणि मिठाच्या सत्याग्रहातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना धरपकड सुरू झाली आणि बहुतेक कार्यकर्त्यांना डांबलं तुरुंगामध्ये, तेव्हा गांधीजींनी तुरुंगातनं एक संदेश पाठवला होता आणि तो खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. त्यांनी असा संदेश पाठवला की आता माझा पूर्ण भरोसा महिलांवर आहे आणि अहिंसेचा अंतिम विजय पूर्णतः महिलांवर अवलंबून आहे. आणि खरोखर स्त्रियांनी स्वातंत्र्य लढ्यात जी अपूर्व कामगिरी केली अहिंसात्मक सत्याग्रहाच्या लढ्यात, आजही ही शक्ती जी आहे ती पुन्हा समाजाच्या बदलासाठी हिंसेविरुद्ध ती आज आपल्याला रस्त्यावर उतरताना बघू शकतो आपण, तसा आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. आणि या मिठाच्या सत्याग्रहामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये ते काय म्हणतात की ह्या चळवळीमध्ये काय झालं पाहिजे तर स्त्री पुरुषांचं मित्रत्व, स्त्रिया आपल्या सहकारी आहेत ही भावना वृद्धिंगत झाली पाहिजे. आणि जेव्हा मग ह्या मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळेला स्त्री आणि पुरुष एकत्रितपणे काम करत होते तेव्हा त्यांचं मी म्हणजे लैंगिक पूर्ण जो भाव असतो की मी स्त्री आहे हा पुरुष आहे हा सगळा गळून पडलेला होता. मार्गरेट कुझिन्स नावाच्या एक आयरिश स्त्रीमुक्तीवादी महिला यावेळेला या सत्याग्रहाच्या प्रत्यक्षदर्शी होत्या. तर त्यांनी असं लिहिलंय की मेन अँड विमेन ऍक्टेड ऍज सोल्स नॉट ऍज सेक्सेस अँड सोल फोर्स वॉज देअर वेपन अँड सेफ गार्ड. They merged into human colleagues instead of being shy of one another through sex consciousness. I write of things which I witnessed myself with my heart beating fast with happiness of human liberation through its expansion into something greater than individuals. So he swatantrya chalvini paramoch bindu sri purush samanateca jo ahe तो गाठलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळे हे जे की गांधीजी स्त्री पुरुष समानतेचं फक्त आदर्शवत बोलत नव्हते तर स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपल्याला असं दिसतं की मोठ्या प्रमाणावर, म्हणजे आपल्याला एकदा असं दिसतं की गांधीजी असं म्हणत होते की एक काळ असा होता की गांधीजी असं म्हणत होते की स्त्रीचा मातेचा आणि गृहिणीचा चीच भूमिका फक्त महत्वाची आहे. पण गांधीजींचा आपण निरंतर विकास जर बघत गेलो तर गांधीजी नंतर असं पाहिजे आणि त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीमध्ये ते दिसतं. पण एवढंच नाही तर निर्भयता जी आहे म्हणजे त्याच्यात आपण जर पाहिलं तर चले जाओ चळवळीच्या वेळेला आगा खान पॅलेसमध्ये जेव्हा कस्तुरबा आणि गांधीजींना कैद केलेलं होतं तेव्हा कस्तुरबा खूप निराशेनी गांधीजींना असं म्हणाल्या की ब्रिटिश सरकार तर खूप जुलूम करतंय. त्या असं म्हणाल्या की सरकार के जुलूम का पार लोक कैसे और कब तक ये सहेंगे. तर गांधीजी त्यांची परीक्षा घेण्यासाठी बोलले की मग मी लिहू ब्रिटिश सरकारला की आम्हाला तुरुंगातनं सोडा म्हणून. जर त्या संतापल्या, कस्तुरबा खूप संतापल्या, त्या असं म्हणाल्या की कितनी सुकुमार बच्चियां जेलो में पड़ी है और वो माफी मांगती नहीं और आप माफी मांगेंगे. तर हे जे आहे की स्त्रियांच्या मध्ये हे जे बळ, आपल्याला माहिती आहे की ब्रिटिशांची माफी मागणारे
अनेक आपल्याला दिसतील वीर देशामध्ये, पण स्त्रियांनी माफी मागितली नाही हे किती महत्वाचं आहे, की किती बळ या स्वातंत्र्याच्या चळवळीने त्यांना दिलेलं होतं. तर गांधीजींनी या स्थानापर्यंत स्त्रियांना आणलं. म्हणजे गांधीजी असं म्हणत होते की आता तर ह्या चळवळीमध्ये नेतृत्व सुद्धा स्त्रियांनी केलं पाहिजे. गुजरात विद्यापीठाच्या एका पदवीदान समारंभामध्ये ते मुलींना असं म्हणाले की तुम्ही केवळ शोभेच्या बाहुल्या बनाव्यात म्हणून तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला शिक्षण दिलेलं नाही, तुमचं शिक्षण केवळ नोकरीसाठी पण नाही, तुमचं शिक्षण हे समाजाला उपयोगी ठरलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे स्त्री पुरुष समानता कशी येईल याचा निरंतर विचार जे गांधीजी करत होते. त्याच्यामध्ये आणखीन एक भाग जो होता तो हा होता की शिक्षण पद्धतीमध्ये स्त्री पुरुष समानतेचा मुद्दा आला पाहिजे. आणि आम्ही आजही आपण स्त्रीमुक्ती चळवळीचे सगळे विषय जर पाहिले तर हे गांधीजींनी त्या काळामध्ये मांडलेले आहे आणि अजूनही ते पूर्ण झालेले नाहीये. त्याच्यामुळे आजही स्त्रीमुक्ती चळवळ जी आहे, स्त्री पुरुष समानतेची चळवळ जी आहे, ते हेच मुद्दे पुढे रेटते. तर शिक्षणामध्ये पुरुष समानता याच्यासाठी गांधींनी काय केलं, त्यांनी 1922 मध्ये, लक्षात घ्या 1922 मध्ये त्यांनी बालपोथी नावाची एक छोटीशी पुस्तिका लिहिली की जी मुलांना शिकवली गेली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये घरकाम नावाचा एक धडा आहे आणि त्या घरकाम नावाच्या धड्यामध्ये असं चित्र दिलेलं आहे त्या बालपोथीमध्ये, आई आहे, बहीण आहे, छोटा भाऊ पण आहे. आणि भाऊ असं म्हणतोय की मी तर खाईन आणि खेळायला जाईन आणि मी वाचेन आणि मी शिकायला जाईन. तर त्याची बहीण जी आहे ती मोठी आहे आणि ती असं म्हणते की मला पण वाटतं ना खेळावंसं, मला पण वाटतं ना शिकावंसं, मला पण वाटतं ना वाचावंसं. तर तो म्हणतो की नाही नाही, स्त्रियांनी मुलींनी घरातलं काम केलं पाहिजे. तर आणि खेळायला मात्र मी जाईन. तर त्याची आई मध्ये पडतीये त्या धड्यामध्ये आणि आई असं म्हणतेय की का बरं मुलांनी सुद्धा घरात, हे 1922 मध्ये त्यांनी हा धडा मुलांच्या मनावर संस्कार स्त्री पुरुष समतेचा घडावा म्हणून टाकलेला आहे. त्याच्यातली आई असं म्हणते तू का असं म्हणतोस, मुलांनी सुद्धा घरातलं काम, दोघांनी घरातलं काम केलं पाहिजे आणि खेळायलाही गेलं पाहिजे. तर हा धडा त्या काळामध्ये गांधीजींनी टाकला, पण आजही आपली शिक्षण पद्धती स्त्री पुरुष समानतेचं जे मूल्य आहे ते रुजवण्यात अजूनही अपयशी ठरलेली आहे. आणि त्यामुळे गांधीजी हे शिक्षण पद्धतीचा पण उल्लेख करतात. त्याच्यामध्ये ते दुसरं आणखीन असं म्हणतात की आपल्याला खूप मोठा लढा द्यावा लागणार आहे स्त्रियांचा समाजातला हीन दुय्यम स्थान जे आहे ते रूढी आणि रूढी केलेलं आहे, तसं कायद्यांनी पण केलेलं आहे. त्याच्यामुळे रूढींच्या बाबतीत जसा लढा पाहिजे तसा तो स्त्रियांवर अन्याय करणारे जे कायदे आहेत ते पण बदलले पाहिजेत आणि त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला लढा दिला पाहिजे. लक्षात घ्या त्या काळात गांधीजी असं म्हणाले की संमतीवयाचा जो शारदा कायदा होता त्याला विरोध होत होता त्या काळामध्ये प्रचंड. गांधीजी असं म्हणाले, एकदम कडक भूमिका घेतली त्यांनी. ते असं म्हणाले की स्त्री वर्गाच्या हक्काबाबतीत मी कुठलीही तडजोड कधीही करणार नाही आणि त्याच्यामुळे मी या कायद्याला समर्थनच करीन. ह्याच्या पुढे जाऊन आता मला तर खूप आश्चर्य वाटतं, कारण बीजिंगची जी स्त्रीमुक्ती परिषद झाली जागतिक ती 1995 मध्ये झाली आणि 1995 नंतर 2005 सुमाराला युनो मध्ये जे मुद्दे आले स्त्रिया स्त्री पुरुष समानतेबद्दलची ते गांधीजींनी तेव्हा मांडलेले, याचं खूप आश्चर्य वाटतं की त्यांची दूरदृष्टी आणि स्त्री पुरुष समानतेबद्दलची भूमिका जी आहे ती किती स्पष्ट आणि वास्तववादी होती हे लक्षात येतं. कारण युनोनी जे जाहीर केलं त्याच्यामध्ये स्त्री पुरुषांचं वेतन समान असलं पाहिजे, स्त्रियांना समान वारसा हक्क असला पाहिजे, ह्याच्याही पेक्षा आणखीन स्त्रियांच्या घरकामाला मूल असलं पाहिजे. आणि हे त्या सुमाराला गांधीजींनी या तिन्ही गोष्टी मांडल्या आहेत की स्त्री पुरुषांच्या वेतनात समानता असली पाहिजे, तसे कायदे झाले पाहिजेत, स्त्रियांना समान वारसा हक्क असला पाहिजे. आणि त्यांनी असं मांडलं की स्त्री घरकाम करते म्हणजे ती काम करत नाही असं नाही, स्त्रिया घरकाम करून घरचं जे द्रव्यार्जन आर्थिक त्या करतात आणि स्त्रीचं प्रत्येक काम जे आहे ते जर आपण पाहिलं तर ते घराला आर्थिक मतच त्याच्यामधून होत असते. तेव्हा तुम्ही तिच्या घरकामाला
मोल आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि त्यामुळे घराच्या आर्थिक संपत्तीमध्ये स्त्रीचाही वाटा आहे हे मानलं पाहिजे. त्याच्यामुळे ते हे जे आहेत की हे सगळे कायदे जे आहेत स्वतंत्र भारतामध्ये स्त्रियांसाठी झाले पाहिजेत असं त्यांनी तेव्हा मांडणी केली. पण आजही स्त्रियांना कायद्यासाठी झगडा द्यावा लागतो. आपण पाहिलं की स्त्रियांसाठी जे कायदे आहेत आता हा स्त्रीमुक्ती संघटना ज्या आहेत स्त्री पुरुष समानतेसाठी लढणाऱ्या ज्या संघटना आहेत विशेषतः स्त्रीमुक्ती संघटनांनी अशी मागणी केली की बाबा जेंडर जस्ट क्लॉ झाला पाहिजे. भारतातल्या सर्व स्त्रियांना न्याय देणाऱ्या आता इथे काय सांप्रदायिक राजकारण कसं केलं जातं ते राजकारण असं केलं जातं की हिंदूंसाठी वेगळा कायदा मुसलमानांसाठी कायदा. तर स्त्रियांच्या चळवळी की बाबा जेंडर जस्ट क्लॉज झाला पाहिजे. पण आजही जेव्हा मुस्लिम स्त्रियांना कायदेशीर हक्क देण्याची गोष्ट आली तेव्हा या हिंदुत्ववादी सरकारने पुन्हा मुस्लिम महिलांना शरियतवर आधारितच कायदा दिला. बरं तो कायदा दिला तर तो असा दिला की जणू मुस्लिम स्त्रियांना न्याय मुस्लिम स्त्रियांना त्याच्यातून न्याय तर मिळालाच नाही पण मुस्लिम पुरुषांसाठी मात्र त्याच्यामध्ये तुरुंगवासाची शिक्षा ठेवली. तर त्यामुळे हे कायदे जे आहेत न्याय देणारे कायदे असले पाहिजे समाजावर. म्हणजे मुस्लिम स्त्रियांचा प्रश्न मुस्लिम समाजाच्या विरोधात वापरून कायदे केले जातात कामा नये. तर त्याच्यामुळे हे जे की स्त्रिया आणि कायदे हा विषय जो आहे तो आजही खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळे स्त्रियांसाठीचे जे कायदे आहेत त्याच्यावर सुद्धा स्त्री पुरुष समानतेबद्दल बोलताना किंवा हे जे आहे की स्त्रियांना न्याय आणि समानतेचे हक्क मिळावे याच्यासाठी खूप महत्वाचं आहे. गांधीजींनी अजून एक महत्वाचा उल्लेख केलेला आहे की सांप्रदायिकतेचा जो प्रश्न आहे धर्मांधतेचा जो प्रश्न आहे तो स्त्रियांसाठी खूप घातक आहे. आणि ते का ते हे सांगतात की फाणीच्या जेव्हा धर्माच्या आधाराने धर्माच्या राजकारणाच्या आधाराने या देशाची फाळणी झाली तेव्हा खूप हिंसाचार झाला आणि याच्यामध्ये स्त्रिया बळी पडल्या स्त्रियांवर बलात्कार झाले स्त्रिया मारल्या गेल्या आणि पुरुष जरी मारले गेले तरी ते कोणातरी स्त्रीचा भाऊ कोणातरी स्त्रीचा भाऊ पती कोणातरी स्त्रीचे वडील असतात त्याच्यामध्ये. तर त्यामुळे स्त्रीचं याच्यामध्ये अतोनात नुकसान होतं आणि स्त्री या धर्मांध हिंसाचाराची खूप किंमत चुकवते. आणि त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की स्त्रियांनी तर सांप्रदायिकतेच्या विरोधात अजून दृढपणे उभं राहिलं पण आपल्याला आपल्या पुढची जी आव्हानं आहेत आज असं दिसतंय की या सगळ्या धर्मांध राजकारणामध्ये अनेकदा असं दिसलं की स्त्रिया सुद्धा सांप्रदायिकतेच्या बाजूनी गेलेल्या आहेत आणि स्त्रियांना सुद्धा या धर्मांध शक्तींनी आपल्याकडे ओढून घेतलेलं आहे. आता तुम्ही लक्षात घ्या की स्त्रियांच्या केरळमधल्या त्या मंदिर प्रवेशाचं प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये स्त्रिया धर्मांध भूमिका घेताना आपल्याला दिसतायत की आम्ही जाऊ देणार नाही दुसऱ्या स्त्रियांना ज्यांना जायचं आहे त्यात. तर त्यामुळे या धर्मांध आणि सांप्रदायिक राजकारणाचा भाग स्त्रिया बनल्या तर ते स्त्रियांसाठी खूप घातक आहे असं गांधीजी म्हणतात. ते असं म्हणतात की जेव्हा या दंगलींमध्ये आपल्याला गुजरातचं उदाहरण आहे मुझफ्फरनगरचं अत्याचार या काळात झाले तर तेव्हा ते असं म्हणतात की स्त्रियांनी जाग होऊन हे केलं पाहिजे की जेव्हा आपल्या घरातले पुरुष असल्या पद्धतीच्या धर्मांध हिंसेमध्ये सहभागी होऊन स्त्रियांवर अत्याचार करतात तेव्हा त्यांना थांबवलं पाहिजे. नाही तर ते दुसरा त्याचा अर्थ असा होईल की घरामध्ये जेव्हा तुम्ही हा स्त्रियांवर अत्याचार करणारा पुरुष घरात घ्याल तेव्हा तुम्ही लक्षात घ्या की उद्या तुमच्यावर सुद्धा ती वेळ येऊ शकते. आणि त्यामुळे स्त्रियांनी सांप्रदायिकतेच्या विरोधात खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. हे आजच्या काळासाठी हा जो गांधीजींचा संदेश आहे तो किती महत्वाचा आहे हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे जे आहे की आज आपल्याला असं दिसतं की स्त्रियांच्यावरचे अत्याचार वाढत चाललेले आहे आणि गांधीजींना ज्या एका गोष्टीची चिंता वाटत होती की जातीयवाद जो वाढत चाललेला आहे जाती व्यवस्थेच्या संदर्भामध्ये त्यांनी प्रखर भूमिका घेतलेली होती की ही अस्पृश्यता आणि जातीच्या आधारे जी उच्च नीचता आहे समाजामध्ये त्याच्यामध्ये महात्मा फुलेंचं तत्व जे आहे त्याच्याशी त्यांची सहमती होती ती म्हणजे स्त्री ही दलितातली दलित आहे आणि त्याच्यामुळे ज्या दलित समाजामध्ये स्त्रिया आहेत त्यांचा प्रश्न जो आहे विशेषत्वाने महत्वाचा मानला पाहिजे. आज आपण असं बघतो की हाथरसमध्ये जी ही दलित मुलीवर बलात्काराची घटना घडली त्याच्यात निर्लज्जपणा असा आहे की ते ठाकूर आहे
वो तो इस तरह से करेंगे अशा पद्धतीने आणि सवर्ण ज्या पद्धतीने उभे राहिलेले आहेत तिथे, तर हे जर आपण पाहिलं तर गांधीजी असं म्हणत होते की, आणि सत्ताधारी हे सगळं दडपायचा प्रयत्न करतायत, तर गांधीजी असं म्हणत होते की सत्ता अशी असली पाहिजे, राज्य सत्ता अशी असली पाहिजे की अर्ध्या रात्री सुद्धा एखादी मुलगी निर्भयपणे रस्त्यावर हिंडू शकली पाहिजे. आज आपण बघतोय की राज्य सत्ता स्त्रियांच्या बाजूने तर उभी राहतच नाहीये, उलट असुरक्षित होत आहेत स्त्रिया आणि त्याच्याबद्दल ते काहीही करत नाहीये. तर त्यामुळे आपण जर हे पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की गांधीजींनी तेव्हा जे मांडलेले मुद्दे आहेत तर ते पूर्ण, आपण हा जर अजेंडा पाहिला तर गांधीजींचं सक्षमीकरण बद्दल तुम्ही, आपण जो विषय ठरवला, एक तर पहिलं सक्षमीकरणाच्या संकल्पनेबद्दल आपण विचार केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रियांच्या मध्ये ही जी सुप्त शक्ती आहे तर ती सुप्त शक्ती समाजामध्ये पुन्हा कशी अस्तित्वात आणता येईल. आणि त्याच्यात आपण हे पण आज बघितलं पाहिजे की गांधीजींचा जो हा संपूर्ण स्त्री पुरुष समानतेचा कृती कार्यक्रम आहे तो जर आपण पाहिला तर गांधीजी जे असं म्हणत होते की मी दलित स्त्रियांच्या प्रश्नाबद्दल बोलले, गांधीजी काय म्हणत होते, गांधीजी असं म्हणाले होते की सफाई कर्मचारी असलेला म्हणजे ज्याला जाती व्यवस्थेमध्ये नीच दर्जा दिलेला आहे अशा सफाई करणाऱ्या जमातीतल्या माणसाची मुलगी मला राष्ट्रपती झालेली बघायची आहे. म्हणजे हे सर्वोच्च स्वप्न जे आहे त्यांचं की स्त्रिया सामाजिक क्षेत्रात आल्या पाहिजे, स्त्रिया राजकीय क्षेत्रात आल्या पाहिजे, त्यांनी नेतृत्व केलं पाहिजे. आणि आज आपण असं बघतोय की 33% स्त्रियांना जागा द्यायला तयार नाही या देशातले सत्ताधारी सगळेच, म्हणजे ते जे विधेयक आहे ते खितपत पडलेलं आहे. त्याच्यामुळे हा समानतेचा विचार करताना दुसरं एक गांधीजी असं म्हणतात की स्त्री पुरुष समानतेची ही जी सगळी सुरुवात आहे की ती स्त्री राष्ट्रपती झालेली त्या सर्वोच्च ठिकाणी मला गेलेली बघायची आहे, तर हा प्रवास आपण कसा करणार, स्त्री पुरुष समानतेचा जो हा लढा आहे आपण कसा लढणार. तर ते असं म्हणतात की ही अहिंसा जी ही स्त्री पुरुष समानतेची लढाई आहे ती घरापासून सुरू झाली. ते म्हणतात की आणि ही जी अहिंसात्मक लढाईची गोष्ट आपण करतोय ती आधी तुमच्या आत ही लढाई सुरू झाली पाहिजे, आतमध्ये ही मूल्य रुजली पाहिजे, तुमच्या घरात ही मूल्य रुजली पाहिजे आणि मग शेजारी तुमचे मित्र तुमची अवताभोवतालचा समाज यांच्यापर्यंत हे पोचलं पाहिजे. तुम्ही जर असं म्हणालात की आम्ही तर राजकीय लढ्यामध्ये आम्ही अहिंसा बोलू पण आमच्या घरामध्ये मात्र आम्ही स्त्रियांशी हिंसात्मक पद्धतीने वागू, आम्ही आमच्या छोट्या मुलांशी हिंसात्मक पद्धतीने वागू, तर ते म्हणाले राजनीतीमध्ये मग अहिंसात्मक लढा कधीच यशस्वी होणार नाही. आणि त्यामुळे सुरुवात तुम्हाला या लढ्याची जी आहे ती स्वतःच्या विचारांमध्ये परिवर्तन, स्वतः ही समानतेची मूल्य आत्मसात करणं, ती घरामध्ये आपल्या आणणं आणि मग ती समाजामध्ये आणणं हे आपल्याला करावं लागणार आहे. तर लढा दीर्घ आहे, दीर्घकालीन आहे. आज निराश जरी वाटत असलं तरी आपण जर पूर्ण कंबर कसून कटिबद्ध होऊन जर का आपण या लढ्यामध्ये उतरलो स्वतःपासून सुरुवात करून तर हे नक्की आहे की आपण याच्यातही यशस्वी होऊ. आणि हे गांधीजींनी आपल्याला दिलेला जो वारसा आहे तो आजही जग गांधीजींना आठवतं. गांधीजी आजही निसंदर्भ झालेले नाही आहेत संपूर्ण जगात, तर आपण तर भारतातले लोक आहोत आणि त्यामुळे आपण निश्चितपणे ही लढाई जी आहे एका यशस्वी टप्प्याला नेऊ शकू असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद. धन्यवाद रजियाताई. कुणाचे काही प्रश्न आहेत का? एक आपल्याकडे 5-10 मिनिटं आहेत, जर कुणाचा काही प्रश्न असेल एखादा तर आपण घेऊ शकतो. रजियाताई घेऊ शकतो का काही प्रश्न असेल? हो नक्कीच. आहे का कुणाचा प्रश्न? कदाचित माझं लांबलं करे श्रीकांत. नाही नाही उलट नाही, अगदी वेळेत झालं. आपण साधारणपणानं 8:15 असं अपेक्षित धरतो.
हा कारण मग ते सुरुवातीचा थोडं प्रास्ताविक आणि याच्यामध्ये असतं ना. तुमचे सगळ्या मित्रांचे पुन्हा एकदा धन्यवाद. खूप चांगला तुम्ही कार्यक्रम चालवताय. आहे अजून कोणाला? सर हॅलो सर बोला बोला. एक प्रश्न आहे. मॅडमनी सांगितलं की मी स्त्रियांबद्दल दुर्बल आबला समजा असे शब्द वापरत नाही ना. बऱ्याचशा वेळेस असं व्यावहारिक ज्ञानातून असा एक प्रश्न पडतो की स्त्री स्वतःलाच दुर्बल समजते. उदाहरणार्थ जर द्यायचं ठरलं समजा एखाद्या वेळेस जर आपण बाहेर गेलो साधारणतः गॅसची टाकी सुद्धा स्त्रियांना लावता येत नाही. समजा जागच्या जागेत समजा किंवा काही काम पुरुषांशिवाय त्या करूच शकत नाही. अशा वेळेस आपण काय म्हणणार त्यांना? माझी एक विनंती असेल प्रश्न विचारणाऱ्यांना की आपण विषयाशी संबंधित प्रश्न घेऊयात. तसा स्त्रीवाद हा खूप मोठा विषय आहे. नाही 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 सर विषयाशी संबंधित म्हणजे मॅडम मॅडमनी काय सांगितलं? नाही नाही बाकीचे प्रश्न आहेत त्यांना सांगतोय मी. तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देते. तुम्ही घरकाम समजून हे सुद्धा तुम्हाला हो ठीक बरोबर. मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की गॅस लावायला तुम्हाला गॅस सिलेंडर लावायला तुम्हालाही कुणीतरी शिकवलंच ना? हो बरोबर. जर स्त्रियांना संधीच दिली जाणार आपण बघतो की स्त्री शिक्षणामध्ये अजूनही 50% जवळपास 50% महिला निरक्षर आहे. 40 ते 50 त्यांना तुम्ही शिक्षण देत नाही, त्यांना तुम्ही संधी देत नाही. हे तुम्ही जर दिलं शिकवलं त्यांना तर त्या निर्बुद्ध नाही आहेत. त्या निर्बुद्ध नाही आहेत कारण तुम्हाला सुद्धा हे कोणीतरी शिकवलंच ना. बरोबर. मी बऱ्याच वेळेस शिकवलो पण तेवढं लावत नाही. मी बऱ्याच वेळेस सांगतो माझ्या मिसेसला की नाही आपण घरात एखाद्या वेळेस नसू कुठं बाहेर गेलो 4-5 दिवस अशा वेळेस काय करणार तुम्ही? सार्वत्रिक आपण नाही हे करू शकत आणि त्यातही तुम्ही पूर्ण नीट प्रयत्न केला तर ते नक्की होऊ शकतं. याच्यामध्ये काहीच शंका नाही. तुमचेही प्रयत्न अपुरे पडत असतील पण दुसरं तुम्ही बघा की तंत्रज्ञान विज्ञान तंत्रज्ञानात पुरुषाच्या बरोबरीने स्त्रिया काम करतात की नाही? इंजिनियर स्त्रिया आहेत की नाही? शास्त्रज्ञ स्त्रिया आहेत की नाही? नासामध्ये स्त्रिया काम करतायत की नाही? तर त्यांना जर आपण तशी शिक्षण आणि तसं संधी दिली तर त्या काही ठिकाणी तो पुरुषांपेक्षा पण चांगलं काम करू शकतात. तर त्याच्यामुळे आपण त्यांना त्या पद्धतीनं संधी देऊन पुन्हा पुन्हा प्रयत्न करून चिकाटीनी आपण त्यांना शिकवलं पाहिजे. मॅडम आता घरचा विषय सांगायला पाहिजे. आता मी एक महिना गाडी शिकवली आमच्या मॅडमला. एक महिना गाडी शिकवली मी की समजा आम्ही दोघही सर्व्हिसला गाडी घेतली. गाडी शिकवली 1-1.5 महिना प्रयत्न केला परंतु तिच्याकडून ती गाडी चालवता झाली नाही. मग मला कुठेतरी असा प्रश्न पडला की आपण एवढं प्रयत्न गाडी चालवता न येण्यामागे अनेक कारण असू शकतात. ती त्यांची दुर्बलता आहे असं नाही ना. कदाचित जास्त चांगलं येत असतील. काही दुसऱ्या गोष्टी तुमच्यापेक्षा त्यांना जास्त चांगल्या येत असतील. त्या जास्त चांगलं करू शकतात. तुम्ही करू शकता का? त्यांना येणाऱ्या गोष्टी हो सर. थँक्यू. ओके ओके ठीक. हॅलो. हा बोला. हा बोला. हा गांधीजींच्या ब्रह्मचर्याविषयी ऐकलेलं आहे पण मग त्यांचं ब्रह्मचर्य म्हणजे कस्तुरबा म्हणून कस्तुरबा गांधी या स्त्री म्हणून त्यांच्यावर अन्याय झाला आहे असं काही वाटतं का आपल्याला? नाही. स्वतःच्या व्यक्तिगत जीवनात जेव्हा त्यांनी ब्रह्मचर्य स्वीकारलं कस्तुरबांची सहमतीने स्वीकारलं. ते दोघांची एकमेकांची सहमती त्यांना होती. आणि दुसरं म्हणजे चवळीमध्ये सुद्धा त्यांना असं वाटत होतं की म्हणजे ते त्यांचे प्रयोग होते त्याच्याबद्दल अजून चर्चा झाली पाहिजे
की शरीराच्या पलीकडे जाता आलं पाहिजे माणसाला, असं त्यांचं म्हणणं होतं त्याच्यामध्ये. त्याच्यावर चर्चा होऊ शकते, पण त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये त्यांनी कस्तुरबांना विचारलं. आणि याच्यामध्ये जे मी त्या स्त्रीवादी महिलेचं हे दाखवलं ना, की मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळेला स्वतःच्या शरीरापलीकडे स्त्री पुरुष एकमेकांचे सहकारी झाले होते, तर या दृष्टीने ते ब्रह्मचर्याचा विचार करत होते. पण तो चर्चेचा मुद्दा आहेच, त्याच्यावर स्वतंत्रपणे चर्चा करता येऊ शकते. अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे की असं म्हटलं म्हणजे अशा चर्चा ऐकायला मिळतात की गांधीजींचे जेव्हा फोटो असतात तेव्हा आहे की असं म्हटलं म्हणजे अशा चर्चा ऐकायला मिळतात की गांधीजींचे जेव्हा फोटो असतात तेव्हा त्यांना आधार देणाऱ्या स्त्रिया दाखवल्या जातात, मग याच्यावरून गांधीजींच्या चारित्र्यावरती सुद्धा काही वेळा शिंतोडे उडवले जातात की ते स्त्री लंपट वगैरे होते, तर मग यात कितपत तथ्य आहे? म्हणून हे जे गैरसमज, हे बघा, हे जे विशेषतः गांधीजींना मारणारे, गांधीजींचा खून करणाऱ्या ज्या हिंदुत्ववादी शक्ती आहेत त्या गांधीजींच्या बद्दल असा सदोदित, आणि तुम्हाला माहिती आहे की ते किती खोट्याचा प्रचार करतात, ते अगदी देशाच्या व्यासपीठावरनं, देशाच्या मंचावरून जे लोक खोटं बोलू शकतात ते गांधीजींच्या बद्दल खोटा नाटा प्रचार करणारच. त्याच्यामुळे या प्रचाराला आपण बळी न पडता आपण गांधी समग्र वाचला पाहिजे. गांधी इतका पारदर्शक माणूस आहे की जो सांगतो की माझ्या काय चुका झाल्या, मी कस्तुरबांना कसं वागवलं आणि मी काय काय प्रयोग केले, हे तो स्वच्छ हे सांगायला धाडस लागतं. जो माणूस इतका सच्चा आणि पारदर्शी आहे त्याच्याबद्दल हे रंगीला रसूल आणि श्रीलंपट होता अशा पद्धतीचे प्रचार करणारे जे लोक आहेत, आपण हे तपासून पाहिलं पाहिजे की गांधीजी, त्यामुळे आपण गांधीजींना नीट समजून घेतलं पाहिजे. कारण गांधी ह्यांच्याकडे हीच हत्यार आहे, चारित्र्य हनन करणं, कोणाचंही खोट्या नाट्या गोष्टी पसरवणं. तर हे जे आता स्त्रिया त्यांच्या चळवळीत इतक्या विश्वासाने गेल्या असत्या का जर ते स्त्री लंपट असते? तर दे जगामधली पहिली चळवळ भारताच्या स्वातंत्र्याची अशी आहे की ज्याच्यामध्ये स्त्रिया मोठ्या संख्येने सहभागी झाली. आणि तुम्हाला अजून एक उदाहरण सांगते की स्वातंत्र्य चळवळीमध्ये जे अली बंधू होते ते एकदम सनातनी मुसलमान होते, ते अगदी मुस्लिम याचं पडदा पद्धती वगैरेचं त्यांच्याकडे पालन व्हायचं स्त्रियांचं. तुम्हाला सांगते अली बंधूंच्या घरातल्या स्त्रिया ज्या आहेत गांधींच्या समोर बिना पडद्यानी यायच्या, कारण गांधींच्या बद्दल इतका विश्वास त्यांना वाटत होता. तर त्याच्यामुळे हा जो प्रचार केला जातो तो आपण समजून घेतला पाहिजे की ते का असा प्रचार करतात आणि हे असं म्हणणारे लोक स्त्रियांना कसं वागवतात. मनुस्मृती काय म्हणते, आता स्त्रियांना मंदिरात न जाऊ देणं हे काय म्हणतं? तर हे जे की स्त्रियांना रिस्पेक्ट कोणी दिला आणि स्त्रियांना दुय्यम स्थान कोण देतय, कोण खोटं बोलतय, हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि ते लोकांच्या समोर आणलं पाहिजे. मॅडम, गांधीजींच्या योगदानामुळे अधिकाधिक स्त्रिया स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाल्या, घराबाहेर आल्या आणि त्यांचं व्यक्तिमत्व विकसित झालं, मग त्यामुळेच अलीकडच्या काळातील स्त्री सुद्धा अधिक प्रगल्भ होताना दिसते असं आपल्याला वाटतं का? आज आपल्याला असं दिसतं, त्याच्यातले मी सांगते तुम्हाला, एक तर जे उपभोगवादी बाजार पद्धती आली त्याच्यामध्ये स्त्रीला सुद्धा अजूनही उपभोगवादी वस्तू असं बघणारा पुरुष प्रधान समाज जो आहे त्याच्यामध्ये स्त्रीच्या समोर एक मोठं आव्हान उभं राहिलं, एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की आपली जी शिक्षण पद्धती आहे तिने सगळ्यांनाच असं शिकवलं की शिक्षण कशासाठी, तर शिका आणि नोकरी करा, अर्थार्जन करा, स्वतःचा स्वार्थ बघा फक्त. आपल्याला हे सगळं करावं लागणार आहे की शिक्षण तिच्यामध्ये आत्मनिर्भरता आली पाहिजे. मी जे दाखवलं की गांधीजींची बालपोथी काय म्हणते, गांधीजींची बालपोथी मुला मुलींवर काय संस्कार करते बालवयामध्येच, की स्त्री आणि पुरुष समान आहेत. आपल्या शिक्षण पद्धतीने अजूनही ते केलं नाही आणि त्याच्यामध्ये हे इतकं दीर्घकालीन काम आहे की चळवळींना अजून ते पुढे न्यावं लागणार आहे. तर त्याच्यामुळे आज आपण बघा की पुरुषांच्याही विचारसरणीमध्ये बदल झाला नाही त्याच्यामुळे आणि स्त्रियांच्याही नाही. तर त्याच्यामुळे आज आपल्याला जे आहे की गांधींचे विचार हे एक महत्वाचं साधन आपल्या हातात आहे
आज जर स्त्री पुरुष समानता खरोखर आणायची असेल आपल्याला आणि आपला विश्वास त्याच्यामध्ये वाढवायचा असेल तर त्याच्यामुळे गांधीजी जे म्हणत आहेत की त्यांनी किती प्रयत्न केले स्त्री पुरुष समानतेसाठी आणि ते जे सांगतात की कायदे बदलले पाहिजेत, राज्यसत्तेमध्ये स्त्री पण गेली पाहिजे, शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल केले पाहिजेत, चळवळींनी घरापासून सुरुवात केली पाहिजे, या गोष्टीवर आपल्याला दृढ विश्वास ठेवावा लागेल. नाही तर मग हे तर झालंच नाही, ते तर झालंच नाही, आज तर अशीच परिस्थिती आहे, स्त्रिया तर बदलल्याच नाही. हा निराशाजनक विचार जो आहे तो त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी गांधी विचार आपल्याला मदत करतात.